नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांच्या आवडीचं मी विनोद चिखले स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता मे महिना सरला की होते पावसाची सुरुवात, आणि पावसाळा सुरू झाला की बघतोय मी आता घरावर आहे, आणि हे जे कोणे वगैरे आहेत मातीचे कौलं कोणे, वानर वगैरे माकड तोडत फोडत असतात, तर त्याची दुरुस्ती करावी लागते पावसाच्या आधी, आणि तेच मी आता करायसाठी आलेलो आहे. घरावर चढलो आहे आणि आपल्यासोबत कोण आहे ते बघा. रुद्र आपल्या पाहायला भेटतंय. हां, करतो. तर बघूया आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून छोटीशी एक झलक आपल्या कोकणातली. इकडे रुद्र आलाय शिडीवर, कौलं वगैरे आपल्याला देतोय कौलं कोणे, आणि हे बघा माकडांनी काय केलंय, कौलं तोडून टाकलेत. तर आपण आता व्यवस्थित लावणार आहोत, तर बघूया. अशी कामं करायला लागतात. रुद्रवन बघा कसं कौल घेऊन येत आहे, दोन दोन कौल घेऊन येत आहे. धमला जा घेऊन ये, ते खाल्ले ते अजून घेऊन ये. आणि तिकडून मैतू पण आले कौल घेऊन. तर मंडळी आपण बघू शकतो हे मातीचे कोणे, ते आता आपण इकडे माकडांनी सर्व तोडून टाकले, त्या सर्व दुरुस्त झाले. पावसाची तयारी. काली बघ कोण आलेत, त्या बघ काली कोण आलेत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतो आता तिकडचे दोन कोणे मी बसवले सारखे गेलेत, एकदम माकडाने वगैरे वाट लावलेली होती, आणि आता ह्या दोन बाजूच्या आहेत, आणि आता शांत वातावरण आहे. संध्याकाळची वेळ आहे, समोर आपल्याला सूर्यास्ताचा नजारा सुद्धा पाहायला भेटेल. एकदम शांत वातावरण, मनाला मोहून टाकणारा, आणि माझं इकडे काम सुरू आहे, तुम्हाला पाहायला मिळेलच, मी आता दाखवतो. तर आधी पहिलं थोडं काम आहे ते आधी निपटवूया. तर बघतोय मंडळी आपण, आपलं काम झालेलं आहे. अगदी प्लास्टिक सुद्धा टाकलंय काही ठिकाणी. तर मंडळी पाहू शकतो आपण, मी चढलोय एका कोकणातल्या आपल्या घरावर. अगदी आपण बघतोय कौलारू घर आहे, आणि आपण आता सूर्यास्ताचा नजारा सुद्धा पाहूया. तर समोर पाहतोय आपण, अतिशय अगदी मनमोहक नजारा आपल्याला पाहायला भेटतोय, आणि बघतोय आपण आपल्या कोकणातली घरं. घरांभोवती जवळपास असलेले सुपारी नारळाची झाडं, समोर गुलमोहरचं फुलांचं झाडसुद्धा आहे सुंदर, आणि मावळता सूर्य, मावळत्या सूर्याचं दर्शनसुद्धा आपल्याला होत आहे. आणि आपण बघतोयच आपल्या कोकणात अगदी पावसाळा आला की हे अशी आपल्याला कामं सर्व करावे लागतात. तर आता जवळपास आपलं काम झालेलं आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अगदी कमेंट करून कळवायला विसरू नका. आपल्या कोकणातला एक छोटासा व्हिडिओ. तर नक्कीच आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंटसुद्धा करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर मंडळी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका, कारण अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, आपल्या विनोद विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. तर चला मंडळी पुन्हा लवकर भेटूया अशाच एका नवीन भागात आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.